इंदापूर बावड्यात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात सरपंच किरण पाटील व उपसरपंच निलेश गोगळे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच किरण पाटील यांनी 14 वित्त आयोगातून अण्णाभाऊ साठे समाज मंदिर सुशोभीकरण करण्यासाठी 3 लाख व इतर कामांसाठी 3 लाख रुपये असा एकूण 6 लाख रुपये 14 वित्त आयोगातून निधी मंजूर केला आहे. लवकर बावड्यात भव्य दिव्य असा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा बसवण्यात येणार आहे अशी माहिती देखील सरपंच किरण पाटील यांनी यावेळी दिली. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.